याचं दरवेळीच असतं रे, नाही तर काय बॉल आला होतो मग खेळायला मिळत नाही, पैसे पण नाही. काय यार नेहमीच आहे तुझा बॉल घालतो वगैरे. अरे ते जाऊ दे, मतदान जवळच आहे. वोट कोणाला करायचा? कशाला करायचा आहे वोट? सुट्टी घ्यायची आणि आराम करायचा बस. नाही यार, वोट तर आपल्याला केलंच पाहिजे. का? अरे संविधानाने आपल्याला दिलेला तो हक्क आहे. आपला लोकप्रतिनिधी निवडणं हा आपला अधिकार आहे. अरे अधिकार असून आयच्या गा ए? अरे गावात न्यायचे वोट कर आणि काय पक्ष बदलणार, पळून जाणार, विकले जाणार. अरे लोकशाही की मस्करी. नाहीतर काय, पक्षा बघून वोट द्यायचं आणि निवडून आले की सोट सोसले देणार. हो ना, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो, आश्वासन देतात आणि नंतर ना पक्ष ना आश्वासन. अरे मित्रांनो, तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे. लोकशाहीचा गळा घोटला गेला आहे तर नक्की, पण जर आपण वोट नाही केलं ना तर अशा लोकांचं आयतं भावणार. मग करायचं तरी काय? वोट नक्की करायचं, पण पक्ष बघून नाही, माणूस बघून, त्याचं शिक्षण बघून. हा, त्यांची आश्वासन बघून नाही तर त्यांची कामं बघून. उमेदवार कोणताही असो, आपल्या विभागासाठी त्याचं योगदान बघून आणि एवढं सगळं बघून त्या लायकीचा कोणी मिळालाच नाही तर नोटा. म्हणजे नोटा घेऊन वोट द्यायचं? अरे चूप चूप बस. तर मग नोटा बटन दाबून आपलं मत नोंदवायचं. वा, म्हणजे लोकशाही जिवंत राहील आणि आपलं वोट योग्य त्या ठिकाणी जाईल. म्हणजे आपलं मत एकतर योग्य उमेदवाराला तर जाईल, नाहीतर यापैकी कोणाची लोकप्रतिनिधी होण्याची लायकीच नाही हे नोटामुळे कळून येईल. जय हिंद.